नमस्कार। तुमचो आमचो सिनेमाच्या या दुसऱ्या भागान हांव ज्ञानेश मोघे तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता। तुमचो आमचो सिनेमाच्या पहिल्या भागाक तुम्ही दिल्ल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप आभार। आयच्या भागान सादर आसा शिप ऑफ थिसियस या आनंद गांधी हांणी दिग्दर्शित केल्ल्या सिनेमाचो आस्वाद। प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञानी प्लुटाक हाच्या थिसियस पॅराडॉक्स म्हणजे थिसियस विरोधाभासान एक कूट प्रश्न लिपलेलो आसा। थिसियसाक आपल्या बोटीच्यो पिड्ड्यार जाल्ल्यो फळयो बदलपाच्यो आसात। बोट दुरुस्त करता करता बोटीचे सगळेच भाग बदलचे पडतात, बोटीचो रंग लेगीत। प्रश्न हो उप्रासता की आता ती बोट मूळचीच उरल्या काय? खयची बोट थिसियसाची, पहिलीची काय आताची? तीन वेगवेगळ्यो काणयो या सिनेमाच्यो भाग आसात। पहिली काणी आसा ती एका अस्तुरेची। डोळ्यांच्या कॉर्नियाक इन्फेक्शन जाल्ल्या कारणान तिका कुड्डेपण आयला। मात तिका छंद आसा तो फोटोग्राफीचो। फोटो काढताना ती आवाज आणि स्पर्श या दोन संवेदनांचो आधार घेता। त्या दृष्टीन तिने आपल्या कानांक आणि स्पर्शाच्या जाणीवेक ट्रेन केला। ध्वनी आणि वस्तूंचे टेक्स्चर हांच्या तिका जाणवपी जाणीवांकच ती आपल्या कंपोजिशनान मांडटा। स्पर्श आणि ध्वनी म्हणजे आवाज हेच जणू तिचे डोळे। आवाजाचे अंतर आणि दिका वळखून आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्साचो फोकस ती ॲडजस्ट करता। काढलेल्या फोटोचे वेक्टराइज प्रिंट्स काढून छायाचित्रातल्या अवकाशाची आणि विषयाच्या मांडणीचो ती अंदाज घेता। आपण काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन लेगीत ती भरयता। फोटोग्राफी तिच्या खातीर कॅप्चरिंग एव्हरी सेंट स्टार्टिंग फ्रॉम पीपल सराउंडिंग टू एक्सपिरियन्सीस अशें आसता। मात तिचे फोटोग्राफ ब्लॅक अँड व्हाईट कित्याक? या प्रश्नाची जाप ती इट जस्ट गिव्ज मी मोर कंट्रोल ओवर एलिमेंट्स इन माय पिक्चर अशी दिता। ही जाप खूप महत्वाची आणि सांकेतिक असा। तातून आपल्या भोवताला संबंधीचो तिचो दृष्टिकोन कळून येता। जणू सत्याकडे पळोवपाची तिची नजर कशी मर्यादित असा हेच या संवादातल्यान सूचित जाता। स्वतःच्या क्रिएशना बाबतीन निर्मिती बाबतीन ती चडच आग्रही असा, हटवादी असा। जी इमेज ॲक्सिडेंटल असा, जाणीवपूर्वक काढलेली ना, ती बरी असून लेगीत डिलीट करपाक जाय असो तिचो आग्रह असता। एक आर्टिस्ट या नात्यान आपल्या भोवतणी तिने तयार केल्ल्या स्पेसीन ती कोणाकच सहज भितर सरपाक दिना। फुडें तिच्या डोळ्यांचेर यशस्वी ऑपरेशन जाता। त्या वेळार एक सुंदर प्रतिमा दिग्दर्शक वापरता। तिच्या मुखार ज्या वेळार आरसो घेवन येतात तेन्ना त्या आरशातल्या प्रतिमांचे जग आणि मुखावेल्या वास्तवाचे जग हाची सरमिसळ या आरशांत जाता। खंयच्या तरी स्वनिर्मित प्रतिमांकडल्यान वास्तव उजवाडातल्या सृष्टीकडे जावपी तिची नवी ओळख असो संकेत दिग्दर्शक आमकां करून दिता। पुस्तकान ल्हानपणी पळयल्ली चित्रां तिका नव्यान होलमतात। सत्याच्या हळूहळू ती लागी पावत असा। जशी तिका नवीन दृष्टी येता तशी आपल्या फोटवा खातीर कंपोज फ्रेम रचपाची तिची क्षमता मात उणी जाता। तिच्यातली स्वयंस्फूर्तता जणू शेणटा। त्या अवस्थेन काढलेले फोटो ती खिणान डिलीट करून उडयता। दृष्टी आयिल्ल्यान तिका लाभलेल्या या नवीन उजवाडा मुखार ती सामकी शणोन वेता। तिची साथ दिवपी भोवतालचे आवाजय आता तिका घुसपावून उडयतात। या सगळ्या भितर चेपोन वचून
परत काळखाक कृत्रिमतेन आपणोवपाचो यत्नय ती करता, पण तिची अस्वस्थता सोपना. शेवटाक आपल्या भितरल्या गोंधळाचो शोध घेवपाक ती घरांतल्यान भायर सरता एका वेगळ्या उंचावेल्या जाग्यार. थंय लेगीत नमळायेन सकयल देंवल्या शिवाय तिका खरो साक्षात्कार जावपाचो नासता. आनी जेन्ना तो जाता तेन्ना खऱ्या उजवाडाची नम्र जाणीव तिका जाता. कॅमेऱ्याच्या लेन्साचे कॅप त्या व्हावत्या उदकान पडून व्हावून वचप आनी दोळे चकचकीत उजवाडान लख्ख जाल्ल्या सृश्टी कडे लागून उरप हातूंतलो समांतर अर्थ दिग्दर्शक नेमकेपणान आमचे कडेन पावयता. सिनेमांतली दुसरी काणी मैत्रेय या जैन साधूची. अहिंसा होच परमधर्म अशें मानपी हो साधू. प्रयोगशाळेंत मोन्या जनावरांचेर जावपी अत्याचारा विरुद्ध कोर्टांत केस लडपी हो साधू. मनशांक उपेगी पडपी वखदांच्या निर्मिती खातीर ह्या मोनजातींक जी पिडा भोगची पडटा त्या विरुद्ध तो लडटा. पण ह्या साधूची नियती लेगीत अशी की शारांक उर्जा प्रदान करून शारांच्या म्हणजे मानवी सभ्यतेच्या भौतिकतेन भर घालपी उर्जा स्त्रोतांतल्यानच ताकाय वाटचाल करची पडटा. द्विधा अवस्थेन जीवनाचो तोल साधीत मोक्ष सोदपी साधूची ही काणी. हो जैन साधू आपल्या जीवनविषयक दृष्टीबद्दल जेन्ना चर्चा करीत चलता तेन्ना दिग्दर्शक त्या सबंद दृश्याक एक आगळी वेगळी फाटभूंय प्रदान करता. फुटपाथाच्या कडेच्या वंटीर रंगयल्ल्या मतामतांची मतामतांच्या आयच्या गोंधळांत स्वतःचे धर्म सापेक्ष आनी वस्तुनिष्ठ मत असप आनी त्या मताक दसून रावून आपली वाटचाल करप सोपें न्ही. मैत्रेयाक ताची जाणीव आसा, पण जीवन तत्वनिश्ठ आसपा बाबत तो आग्रही आसा. जेन्ना मैत्रेयाक लिव्हर सोरायसिसाचें दुयेंस जाता आनी दोतोर ताका लिव्हर ट्रान्सप्लांट हो इलाज सुचयता तेन्ना फकत वखदां घेवची पडटली ह्या कारणान तो इलाजाक न्हयकार दिता. वखदांच्या कंपन्यांनी मोनजातीचेर प्रयोग करूनच ही वखदां सिद्ध केल्ली आसता. मैत्रेयाचेर फार्मास्युटिकल कंपन्यां कडल्यान दबावूय येता. आतां मैत्रेय जणू कुड्ड्या लडायेकच तयार जाता. वाऱ्या वांगडा अर्थहीन लडाय करून जीण वगडावपी डॉन क्विझोटा भशेन त्या विणमिला मधल्यान वाट काढपी मैत्रेयाचे दृश्य दाखोवन दिग्दर्शक मैत्रेयाच्या संघर्षाची विफलताच सूचित करता. ताचे आत्मपिडन एक तेंगशी गाठता, जणू बुद्धाचेच आत्मपिडन. हांगा दिग्दर्शक ज्या प्रतिमांची येवजण करता तातूंत ताचो हेतू सरळ दिसून येता. ह्या पिडेंतल्यान एका सत्याकडे वचपी मैत्रेयाची वाटचाल दिग्दर्शक त्याच्या शारिरीक अवस्थेतल्यान खूप कुशळतायेन दाखयता. मैत्रेया बद्दल ममत्वाची भावना असलेलो चारवाक ताका म्हणटा, वी इन्वेंट गॉड, सोल, हेवन, आफ्टर लायफ, इवन लायफ इमिटेटिंग टेक्नॉलॉजी, ऑल ट्रान्सेंड्स टू कोप विथ द आयडिया ऑफ एन एब्सोल्यूट एंड एंड देन वी डाय फॉर एन आयडिया विच प्रोमिसस अस सम सॉर्ट ऑफ इमॉर्टलिटी. ताच्या त्या ग्लानीच्या अवस्थेन दारादारांनी वचून पुस्तकां विकपी एक ज्ञानाची हमाली करपी एक साधो मनीस ताका प्रश्न विचारता एक गूड हुमाणे घातल्यावरी, महाराज मेरे को सच सच बताइए, आत्मा है क्या नहीं है. आता मात त्या साधूचे अवस्थांतर अनिवार्य असता. ताका सम्यक बॅलेन्स ज्ञान जाता. तो दोतोराक आपोवणे धाडटा. ह्या सिनेमांतली तिसरी काणी एका शेअर ब्रोकराची. मनीस बरो, तरुणो, एथिक्स सांभाळून आपलो वेवसाय करपी, पण पैशे कमोवपाच्या नादान
सामाजिक दायित्व सोशल कमिटमेंट असल्या शब्दांची खूबशी पर्वा न करपी आपूण बरो आपले काम बरे या वृत्तीन चलपी ताच्या किडनीचे ऑपरेशन जावन ताका नवी किडनी घाल्या पण हॉस्पिटलांत ॲडमिट असताना लेगीत थंयच्यानय आपले काम चालू दवरपी ताची आजीमाक समाजकार्यान रस घेवपी राजकीय सामाजिक सांस्कृतीक चळवळींकडे नातें दवरपी आपलो नातू समाजापासून अलिप्त असा म्हणून ही खंती असता जीवनाविषयी जाणून घेऊपाचो आग्रह ती आपल्या या नातवाक करता त्यांना आपण आपले जीवन व्यवस्थित जगता आणि तितकेच आपल्याक पुरो असे उत्तर तो तिका दिता। मात एका किडनी विकपाच्या बेकायदेशीर घटनेबद्दल त्याका कळटा त्यांना तो आपसुकूच तातून गुत्ता आपल्याक घातलेली किडनी ही ती न्हू ती चोरयेची न्हू हे ताका कळून लेगीत तो या घटनेची पाळामुळा खडून काढपाचो निश्चय करता जाका किडनी दिला ताका मेळपाक जगाच्या दुसऱ्या तोकार लेगीत पावता आणि हे करता करता ताच्या नकळटाच तो एका सामाजिक कर्तव्याचो भाग जाता जाची किडनी चोरयेक गेल्या ताचे दारिद्री विश्व जाणे चोरयेची किडनी विकती घेतल्या ताचे बेफिकीर विश्व ही दोन्ही विश्वां त्याच्या खातीर परकी असतात त्याच्या खातीर वेगळे असलेल्या विश्वांनी प्रवेश करपाचो सिक्वेन्स दिग्दर्शक सांकेतिक तरेन सादर करता राजेशाही मार्गावयल्यान चलपी गाडयेक दुसऱ्या दारिद्री विश्वाच्या सिमेरच आडून रावचे पडटा ताका ताची उच्चभ्रू कवचकुंडला थंयच दवरून चलप या शिवाय दुसरो मार्ग ना आणि होच ताच्या जिवितातलो टर्निंग पॉइंट ठरता जाणे किडनी विकती घेतल्या ताच्याय विश्वान ताका प्रवेश ना त्या दूर देशांनी ताची गाडी त्या मनशाच्या घरापासून पैस आडून उरता तो परदेशातल्यान परतो येता त्यांना आपले काम यशस्वी जावंक ना हाची ताका जाणीव असा तो परतो पावन आपल्या आजयेक सांगता कुछ नहीं हुआ त्यांना आजी म्हणता कितना कुछ हुआ क्योंकि तुमने कुछ किया इतना ही होता है आणि खरे सांगता त्यांनाची तिची ती उतरां निराशावादी दिसनात तर प्रचंड आशावादी दिसतात आता आपल्या नातवाक सामाजिक कर्तव्याचे आंग आयला हे तिने जाणला तिसरी काणी हांगा सोपता पण शेवटाक पर्स्पेक्टिवान खूप रेगोज अश्यो पैस एकाच बिंदूचेर येवन मेळटात तश्यो ह्यो तिनय काणयो एकाच बिंदूचेर येवन मेळटात मात ते कशें ते सिनेमानूच पळोवप चड योग्य थारतले ह्या तिनय काणयांनी काळखातल्यान उजवाडाकडे वचपाचे एक समान सूत्र असा आणि दिग्दर्शक आनंद गांधी प्रत्येक काणयेन तशीच समान प्रकारच्या दृश्याची जाका सिनेमाच्या परिभाषेन लेट मोटिव असे म्हणतात ते करून ते सूत्र अधोरेखित अंडरलाईन करता फक्त दृश्यच न्हय तर त्या प्रत्येक वेळार पार्श्वसंगीताचो तोच कुडको वाचता जे दिसपाक जाय ताचेर नजर केंद्रीत जावपाक जाय जाल्यार अनावश्यक उजवाडाची जनेलां बंद करचीच पडटा जे दिसपाक जाय ताचेर आवश्यक उजवाड पडपाकच जाय आनंद गांधी ह्या सिनेमान आपल्या प्रत्येक प्रोटोगोनिस्टाक सत्याची सुलूस वयल्या एका जाग्यावेल्यान वयल्या पावण्यावेल्यान करून दिता मुखावेले मेकळे आणि स्पश्ट दिसता अशा जाग्यावेल्यान जेन्ना अर्थपूर्ण दृश्यांची येवजण करून दिग्दर्शक काणी सांगता तेन्ना तिचो आशय चड गिरेस्त चड संपन्न जाता आनंद गांधी हो त्या दृश्टीने खूप उचेल्या पावड्यावयलो दिग्दर्शक भारतीय सिनेमा म्हळ्यार म्हज्या दृश्टीन सत्यजीत रे हांच्या पाथेर पांचाली ह्या सिनेमा फाटल्यान आनंद गांधी हांच्या शीप ऑफ थिसियस ह्या सिनेमाचें स्थान आसा भारताचो राष्ट्रीय पुरस्कार लाभलेल्या या सिनेमान जगातल्या महत्वाच्या सिनेमा फेस्टिवलांनी आपली हजेरी लायल्या
उत्कृष्ट साउंड डिझाईन, उत्कृष्ट कॅमेरा वर्क, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन हाचो मेळ असलेलो हो सिनेमा सिनेमा ह्या माध्यमाचेर मोग करतल्यांनी पळोवंकच जाय, परतो परतो पळोवपाक जाय. ॲमेझॉनाच्या प्रायम व्हिडिओचेर तसेच युट्यूबार हो सिनेमा उपलब्ध असा. ह्या सिनेमाची डीव्हीडी बाजारात उपलब्ध असा. पुढच्या आयतारा तुमचो आमचो सिनेमा ह्या माळेच्या दुसऱ्या भागात आम्ही आस्वाद घेतले 2018 सालात निर्माण झालेल्या कोल्ड वॉर या पॉलिश सिनेमाची. सिनेमाचे दिग्दर्शक असत पावेल पॉलिकोव्स्की. त्या वर्षाच्या ऑस्कर अवॉर्डा खातीर नॉमिनेट झाल्लो सिनेमा नेटफ्लिक्सार पळोवपाक मेळटा. आणि एक नमळायचे मागणे, ह्या सिनेमाचे क्रिटिकल एप्रिसिएशन तुम्ही ज्या युट्यूब चॅनलाचेर पळयतात आणि ज्या युट्यूब चॅनलाचेर तुम्ही ह्या माळेचे फुडले भागय पळयतले त्या विन्सन अकॅडमी ऑफ फिल्म अँड मिडिया या चॅनलाक मुजरत सबस्क्राईब करात. मेळया फुडल्या आयतारा. मोग असतो.